सर्व रुग्णालयांनी ऑक्सिजनचा सुयोग्य वापर करावा अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक साधनसामग्री एकत्र करून देण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणजे लिक्विड ऑक्सिजन साठा जिल्ह्यात मुबलक उपलब्ध आहे. परंतु भविष्यातील परिस्थितीचा विचार करून आताच नियोजन करणे गरजेचे असल्याने सर्व रुग्णालयांनी ऑक्सिजनचा सुयोग्य वापर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाच्या निवेदनासाठी करण्यात येत असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजनच्या सुयोग्य वापरासंदर्भात लोकप्रतिनिधी आढावा बैठक विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली. यावेळी खासदार डॉक्टर भागवत कराड, इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार संजय सेसाट, आमदार प्रतीप जयस्वाल, आमदार अंबादास दानवे, आमदार रमेश बोरणारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीनाताई शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मंगेश गोंदावले यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.